तर आज मी या व्हिडिओमध्ये ज्या सर्वच्या सर्व भरत्या निघालेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्यामध्ये SSC असेल, त्याच्यानंतर पण 10वीवरती असेल, 12वीवरती असेल, ग्रॅज्युएशनवरती असेल, रेल्वे जॉब्स वगैरे, या ठिकाणी मी सर्वला सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। त्याची सर्व माहिती मी या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये आपणास दिलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम नाबार्डची जी भरती आहे, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांसाठी जी भरती आहे, त्याची शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण, वयाची अट 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्ष या ठिकाणी राहणार आहे, व SST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे, व OBC साठी 3 वर्ष सूट आहे। या ठिकाणी फी जर पाहिजे झाली तर जनरल OBC साठी 450 रुपये फीस आहे, SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी 50 रुपये फीस आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे। हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये 221 जागांसाठी जी भरती आहे, त्यासाठी पदवीधर इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी या ठिकाणी 67 जागा आहेत, डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी या ठिकाणी 145 जागा आहेत, व वयाची अट जी आहे ती 30 सप्टेंबर 2024 रोजी, पद क्रमांक 1 साठी 18 ते 30 वर्ष व पद क्रमांक 2 साठी 18 ते 27 वर्ष या ठिकाणी आहे। नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे। पद क्रमांक 1 ला या ठिकाणी फीस जी आहे ती 750 रुपये आहे, व पद क्रमांक 2 ला 500 रुपये फीस या ठिकाणी आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 5 वाजेपर्यंत आहे। सर जे जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत भरती जी आहे 2024 ची GGMC JGH भरती जी आहे, त्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरच्या 6 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता कुठल्या शाखेतील पदवी व MSCIT आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट ही आहे। वयाची अट जी आहे ती 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई आहे। फी या ठिकाणी कुठलीच नाही आहे। व मुलाखतीचे ठिकाण जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत तळमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अँड सर जे जे समूह रुग्णालय मुंबई हे राहणार आहे। थेट मुलाखत जी आहे ती 8 ऑक्टोबर 2024 रोजी 10 ते 5 PM च्या ठिकाणी मध्ये राहणार आहे, म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। MPSC सिव्हिल सर्व्हिस भरतीमध्ये MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 2024 ची, त्यामध्ये ज्या जागा आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या राज्य गट सेवा अ व गट ब या संवर्गाच्या, त्याच्या जागा आहेत 431, महसूल व वन विभागाच्या या ठिकाणी, महाराष्ट्र वन सेवा गट अ व गट ब च्या या ठिकाणी 48 जागा आहेत, मृदा व जलसंधारण विभाग या ठिकाणी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब च्या ठिकाणी 45 जागा आहेत, कृषी सेवाच्या ठिकाणी महाराष्ट्र कृषी सेवा गट अ व गट ब या ठिकाणी 258 जागा आहेत। या ठिकाणी टोटल जागा आहेत 782 जागा आहेत। त्याची शैक्षणिक पात्रता राज्य सेवा परीक्षेसाठी या ठिकाणी पदवीधर किंवा 55% गुणाचा BCOM प्लस CA ICWA प्लस MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी या ठिकाणी पाहिजे। महाराष्ट्र वन सेवा परीक्षा यासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य या ठिकाणी असणं आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी या ठिकाणी आवश्यक आहे। महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा कृषी पदवी, कृषी अभियांत्रिकी पदवी, उद्यानविद्या पदवी यापैकी एक पाहिजे व पदवी किंवा समतुल्य या ठिकाणी आवश्यक आहे। वयाची अट 1 एप्रिल 2024 रोजी 18 ते 19 ते 38 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। मागासवर्गीय आदुग अनाथ या ठिकाणी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे। फी जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 544 रुपये आहे, व मागासवर्गीयासाठी अदुगासाठी आणासाठी या ठिकाणी 344 रुपये फीस आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 ही राहणार आहे, तर 11:59 या ठिकाणी रात्रीच्या राहणार आहे। परीक्षा ही या ठिकाणी 1 डिसेंबर 2024 रोजी राहणार आहे। एक्झिम बँक भरती म्हणजेच भारतीय निर्यात आयात बँकेत 138 जागांसाठी भरती आहे। ऑफिसर पदाच्या 88 जागा आहेत या ठिकाणी। शैक्षणिक पात्रता जी आहे जी BSc BE BTEC MCA MTEC CA MBA डिप्लोमा यापैकी एक पाहिजे। या ठिकाणी विविध पटासाठी विविध प्रकारचा अनुभव राहणार आहे, ज्यामध्ये 1 वर्ष अनुभव, 2 वर्ष अनुभव, 5 वर्ष अनुभव, 8 वर्ष अनुभव, 15 वर्ष अनुभव, 20 वर्ष अनुभव या ठिकाणी राहणार आहे। वयाची अट जी आहे ती आपणास मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली आहे, त्या संदर्भात बघू शकता। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 रोजी आहे, व मुलाखत 8 ऑक्टोबर 2024 राहणार आहे। मॅनेजमेंट ट्रेनिंग बँकिंग ऑपरेटरसाठी 50 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता ही 60% गुणासह पदवीधर आणि MBA PGDA किंवा PGDBM किंवा MMS हे फायनान्स किंवा इंटरनॅशनल बिझनेस किंवा फॉरेन ट्रेडच्या मध्ये राहणं आवश्यक आहे, व
किंवा स्त्री या ठिकाणी होणं आवश्यक आहे. वयाची अट 1 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 28 वर्ष आहे. SC ST साठी या ठिकाणी 5 वर्ष सूट आहे व OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. परीक्षा ही ऑक्टोबर 2024 मध्ये राहणार आहे. 9 पोलीस ठिकाण संपूर्ण भारत आहे. कोकण रेल्वे भरतीमध्ये या ठिकाणी कोकण रेल्वे 223 जागांसाठी जी भरती निघाली आहे त्यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियरसाठी या ठिकाणी सिव्हिलसाठी या ठिकाणी 5 जागा आहेत. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 5 जागा आहेत. स्टेशन मास्टरसाठी 10 जागा आहेत. कमन स्टेल सुपरवायझरसाठी या ठिकाणी 5 जागा आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी या ठिकाणी 5 जागा आहेत. टेक्निशियन 3 मेकॅनिकलसाठी 20 जागा आहेत. टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकलसाठी 15 जागा आहेत. ESTM 3 साठी या ठिकाणी ST साठी 15 जागा आहेत. असिस्टंट लोको पायलटसाठी या ठिकाणी 15 जागा आहेत. पॉईंट्समनसाठी 60, टेक मॅनेजरसाठी या ठिकाणी 35 जागा आहेत. या ठिकाणी पदक्रमांक 1 साठी इंजिनिअरिंग पदवी सिव्हिलची पाहिजे. पदक्रमांक 2 साठी इंजिनिअरिंग पदवी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची पाहिजे. पदक्रमांक 3 साठी कुठल्याही शाखेतली पदवी. पदक्रमांक 4 साठी कुठल्याही शाखेतली पदवी. पदक्रमांक 5 साठी कुठल्याही शाखेतली पदवी. पदक्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण व ITI फिटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ वे व्हेकल मेकॅनिक ऑटोमोबाईल ॲडव्हान्स डिझेल इंजिन मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक वेल्डर आणि पेंटरसाठी या ठिकाणी राहणार आहे. पदक्रमांक 7 जे आहे ते 10वी उत्तीर्ण व ITI इलेक्ट्रिकल वायरमन आणि मेकॅनिक या ठिकाणी यापैकी एक राहणं आवश्यक आहे. पदक्रमांक 8 साठी 10वी उत्तीर्ण ITI इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वायरमन किंवा 12वी उत्तीर्ण फिजिक्स अँड मॅथ हे या ठिकाणी आवश्यक आहे. पदक्रमांक 9 साठी 10वी उत्तीर्ण ITI आर्मचर अँड कॉइल वँडर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर हीट इंजिन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मेकॅनिस्ट मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटरेबल मिलिटरी मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ अँड TV रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिक टर्नर वेल्डर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल यापैकी एक असणं आवश्यक आहे. पदक्रमांक 10 साठी 10वी उत्तीर्ण व पदक्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वयाची अट ही 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 36 वर्ष राहणार आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण जे आहे ते कोकण रेल्वे आहे. फी जी आहे ती 885 आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2024 रोजी 11:59 रात्रीच्या राहणार आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका भरती. ठाणे महानगरपालिका विविध पदांची भरती निघाली त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देतो. शस्त्रक्रिया सहायकच्या 15 जागा आहेत. न्हावीच्या 2 जागा ड्रेसरच्या 10 जागा वॉर्ड बॉयच्या 11 जागा दवाखाना आयाच्या 17 जागा पोस्ट मास्टर अटेंडंटच्या या ठिकाणी 4 जागा मॉर्च्युरी अटेंडंटच्या या ठिकाणी 4 जागा आहेत. तर टोटल जागा आहेत 63 आहेत. या ठिकाणी पदक्रमांक 1 साठी 12वी सायन्स उत्तीर्ण व OT टेक्नॉलॉजी डिप्लोमा व 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. पदक्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पदक्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण ITI ड्रेसरच्या या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पदक्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण 3 वर्षाचा अनुभव. पदक्रमांक 5 साठी 10वी उत्तीर्ण व 3 वर्षाचा अनुभव. पदक्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण व 1 वर्षाचा अनुभव. पदक्रमांक 7 साठी 10वी उत्तीर्ण व 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी 5 वर्ष सूट आहे. नोकरी ठिकाण ठाणे आहे. या ठिकाणी फी कसल्याच प्रकारची घेतली जाणार नाही व मुलाखतीचे ठिकाण हे कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी 5 पाखडी ठाणे या ठिकाणी राहणार आहे. व थेट मुलाखत ही 26 व 30 सप्टेंबर रोजी व 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी 2024 मध्ये राहणार आहे. न्यू इंडिया शोरूम्स कंपनी लिमिटेडमध्ये 495 जागांसाठी जी भरती निघाली आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगणार. अप्रेंटिसशिपच्या या ठिकाणी 325 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता जी आहे पदवीधर अप्रेंटिसशिप आहे या ठिकाणी. व वयाची अट जी आहे ती 1 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्ष आहे. SC ST साठी या ठिकाणी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. व नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती जनरल OBC साठी 944 आहे. SC ST महिलासाठी या ठिकाणी 704 जागा आहे. व PWD साठी या ठिकाणी 472 रुपये फीस आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. परीक्षा ही ऑनलाईन जी आहे ती 12 ते 14 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी राहणार आहे. प्रशासकीय अधिकारी अकाउंटसाठी 50 जागा आहेत. प्रशासकीय अधिकारी जनरलसाठी 120 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यातून आपण पाहू शकता. वयाची अट जी आहे ती 1 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. व SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. व OBC साठी 3 वर्ष सूट आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. या ठिकाणी फीस जर पाहिजे झाली तर जनरल OBC साठी 850 रुपये आहे. SC ST PWD साठी 100 रुपये फीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. व फेज 1ची जी परीक्षा आहे ती 13 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. व फेज 2ची जी परीक्षा आहे ती 17 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. FD महाराष्ट्र भरती जी आहे
म्हणजेच अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी जी भरती आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्याच्या 37 जागा आहेत. विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट बच्या या ठिकाणी 19 जागा आहेत. व पद क्रमांक 1 साठी द्वितीय श्रेणी BSc या ठिकाणी आवश्यक आहे व फार्मसी पदवी राहणं आवश्यक आहे. पद क्रमांक 2 साठी फार्मसी पदवी किंवा MSc केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी आवश्यक आहे. किंवा द्वितीय श्रेणी BSc प्लस 18 महिने अनुभवायची या ठिकाणी आवश्यक आहे. वयाची अट जर पाहिजे झालं तर 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. व खेळाडू मागासवर्गीय उद्योगासाठी 5 वर्षाची सूट आहे. व नोकरीचे ठिकाण जे आहे ते मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आहे. फी जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. BMC भरतीची जी माहिती आहे 1846 जागांसाठी त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कॅबिनेट सेक्रेटरी भरती म्हणजेच मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी जी भरती आहे त्यामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर टेक्निकल जे आहे कॉम्प्युटर सायन्स YIT साठी या ठिकाणी 80 जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनसाठी या ठिकाणी 80 जागा आहेत. शैक्षणिक पात्र जर पाहिजे झाली तर संबंधित विषयात BE BTEC किंवा MSc या ठिकाणी आवश्यक आहे. व गेटची 2022 2023 2024 या ठिकाणी परीक्षा पास असणं आवश्यक आहे. वयाची अट जर पाहिजे झाली तर 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत. व SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट आहे. व नोकरीचे ठिकाण हे दिल्ली आहे. या ठिकाणी फी कसल्याच प्रकारची नाही आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख जी आहे ती 20 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो पोस्ट बॅग नंबर 001 लोधी रोड हेड पोस्ट ऑफिस न्यू दिल्ली 11003 या ठिकाणी आहे. ITBP भरती इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात 1492 जागांसाठीची भरती आहे. त्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वयाची अट जर पाहिजे झाली तर 1 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्ष आहे. SC ST साठी या ठिकाणी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. फी जी आहे ती जनरल OBC व EW साठी 100 रुपये आहे. व SC ST साठी फी नाही. या ठिकाणी ऑनलाइन कर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2024 आहे. वेस्टर्न रेल्वे भरती जी आहे पश्चिम रेल्वेत 5600 जागांसाठी जी भरती आहे अप्रेंटिसशिपची ते या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघायचं झालं तर 50% गुण असा 10वी उत्तीर्ण व ITI NCVT SAT मध्ये फिटर वेल्डर टर्नर मेकॅनिस्ट कार्पेंटर पेंटर जनरल मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटर व्हेकल प्रोग्रामिंग अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमन मेकॅनिक रेफ्रिजरेटर NAC पाईप फिटर प्लंबर ड्राफ्ट्समन सिव्हिल स्टेनोग्राफर फोर्ज अँड हेड ट्विटर मेकॅनिक इलेक्ट्रिकल पॉवर ड्रायव्हर्स या ठिकाणी हे असणं आवश्यक आहे यापैकी एक कुठलंही. वयाची अट जर पाहावी झाली तर 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. व फी जी आहे ती जनरल OBC साठी 100 रुपये. SC ST साठी PW साठी व महिलांसाठी कसल्याही प्रकारची फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 22 ऑक्टोबर 2024 रोजी 5 वाजेपर्यंत आहे. MCGM भरती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती आहे. विभाग निरीक्षक म्हणजेच वार्ड इन्स्पेक्टरसाठी या ठिकाणी 178 जागा आहे. शैक्षणिक पात्रता जर पाहिजे झाली तर कुठल्या शाखेतील पदवी व मराठी इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व MSc किंवा समतुल्य असणं आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 18 ते 38 वर्ष आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. व दिव्यांगांसाठी 7.5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. फी जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये व मागासवर्गीयांसाठी व अनाथांसाठी 900 रुपये फीस आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 रोजी 11:59 या ठिकाणी राहणार आहे. भारतीय सैन्य दलात 141 जी भरती आहे. टेक्निकल पदाची कोर्स July 2025 त्यामध्ये TGC च्या 30 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित विषय असा इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणं आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 1 जुलै 2025 रोजी 20 ते 27 वर्ष या ठिकाणी आहे. नोकरीचे ठिकाण जे आहे संपूर्ण भारत आहे. फी या ठिकाणी कसल्याच प्रकारची नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 7 ऑक्टोबर 2024 रोजी 3 वाजतापर्यंत आहे. इस्रो HSFC भरती म्हणजेच मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात 99 जागांसाठी भरती आहे. त्यामध्ये मेडिकल ऑफिसरच्या 3 जागा आहेत. सायंटिस्ट इंजिनियरच्या या ठिकाणी 10 जागा आहेत. टेक्निकल असिस्टंटच्या या ठिकाणी 28 जागा आहेत. सायंटिफिक असिस्टंटच्या 1 जागा आहे. टेक्निशियन B च्या 43 जागा ड्राफ्टमनच्या 13 जागा असिस्टंट राजभाषाच्या 1 जागा अशा टोटल जागा 99 आहेत. शैक्षणिक पात्रता झाली तर पद क्रमांक 1 साठी MD व MBBS या ठिकाणी आवश्यक आहे. पद क्रमांक 2 साठी 60% गुण असं ME किंवा MTEC स्ट्रक्चरल सिव्हिल इन्स्ट्रुमेशन सेफ्टी रिलेबिलिटी इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल सेफ्टी थर्मल इंजिनिअरिंग या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 3 साठी प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यामध्ये
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी या ठिकाणी आवश्यक आहे. पदक्रम 4 साठी प्रथम श्रेणी BSc मायक्रोबायोलॉजी असणं आवश्यक आहे. पदक्रम 5 साठी 10वी उत्तीर्ण व ITI NSC फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, AC रेफ्रिजरेटर वेल्डर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिकल आणि टर्नर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पदक्रमांक 10 साठी ITI NSC ड्राफ्टमन, मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या ठिकाणी आवश्यक आहे. व 60% गुणासह पदवीधर जी आहे ती पदक्रमांक 7 साठी आहे. वयाची अट जी आहे ती 9 ऑक्टोबर 2024 रोजी SC ST साठी 5 वर्ष सूट आहे व OBC साठी 3 वर्ष सूट आहे. पदक्रमांक 1 साठी 18 ते 35 आहे. पदक्रमांक 2 साठी 18 ते 30 वर्ष आहे. पदक्रमांक 3 साठी 18 ते 35 वर्ष आहे. पदक्रमांक 4 साठी 18 ते 35 वर्ष आहे. पदक्रमांक 5 साठी 18 ते 35 व पदक्रमांक 6 साठी 18 ते 35 वर्ष या ठिकाणी देण्यात आले. नोकरीचे ठिकाण जे आहे संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती या ठिकाणी 750 रुपये फीस आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे. UPSC EEG ची भरती, UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा भरती 2025, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी 1, मेकॅनिकल इंजिनिअरिंग श्रेणी 2, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग श्रेणी 3, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी 4 या ठिकाणी 232 जागा आहे टोटल या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी ही असणार आहे. वयाची अट जी आहे ती 1 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. फी जी आहे ती जनरल OBC साठी 200 रुपये, SST PW साठी व महिलासाठी फीस राहणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2024 रोजी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी राहणार आहे. पूर्वपरीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी राहणार आहे. कॅनरा बँकेच्या अप्रेंटिसशिप भरती जी आहे ती कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी अप्रेंटिसशिप भरती आहे. पदाचं नाव आहे अप्रेंटिसशिप. शैक्षणिक पात्रता पदवीधर. वयाची अट जी आहे 1 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. SST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. जनरल OBC साठी 500 रुपये फीस आहे व SST साठी PW साठी फीस नाही या ठिकाणी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वे भरती जी आहे उत्तर मध्य रेल्वे 1679 जागांसाठी जी भरती आहे, ज्यामध्ये अप्रेंटिसशिप म्हणजे प्रशिक्षणार्थीच्या 1679 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता 50% गुणासह 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI ठिकाणी असणं आवश्यक आहे. वयाची 8/15 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण उत्तर मध्य रेल्वे आहे व फी जी आहे ती जनरल OBC साठी 100 रुपये, SC ST साठी व PW साठी महिलासाठी फीस नाही या ठिकाणी कसल्याच प्रकारची. व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 15 ऑक्टोबर 2024 रोजी राहणार आहे. ACGC भरती जी आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 40 जागांसाठी भरती आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या या ठिकाणी PO च्या 40 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता कुठल्या शाखेतील पदवी आहे. वयाची 8/1 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्ष या ठिकाणी राहणार आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आली आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. जनरल OBC साठी 900 रुपये, SC ST साठी PW साठी 175 रुपये फीस आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. परीक्षा 16 नोव्हेंबर 2024 रोजी राहणार आहे. SBI सो भरती भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी या ठिकाणी आहे, ज्यामध्ये डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरीसाठी या ठिकाणी 187 जागा आहेत. डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फ्रास्पोर्ट अँड क्लाउड ऑपरेशनसाठी 412 जागा आहेत. डेप्युटी मॅनेजर सिस्टम नेटवर्किंग अँड ऑपरेशनसाठी 80 जागा आहेत. डेप्युटी मॅनेजर सिस्टम IT आर्किटेक्टसाठी या ठिकाणी 27 जागा आहेत. डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी या ठिकाणी 7 जागा आहेत. असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी 758 जागा आहेत. या ठिकाणी टोटल जागा आहेत 1511 जागा आहेत. त्यासाठी या संदर्भात जे शैक्षणिक पात्रता स्क्रीनवर दिली आहे ते आपण पाहू शकता. व त्यानंतर वयाची अट जी आहे ती 30 जून 2024 रोजी SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट या ठिकाणी राहणार आहे. पदक्रमांक 1 ते 5 साठी या ठिकाणी 25 ते 35 वर्ष या ठिकाणी वयाची अट आहे. व पदक्रमांक 6 साठी 21 ते 30 वर्ष या ठिकाणी वयाची अट आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती जनरल EWS OBC साठी 750 रुपये, SST PW साठी ठिकाणी कसल्याच प्रकारची फीस नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबईमध्ये नवीन जे जागा आहे निघालेल्या आहेत 11 जागा, त्याची जी भरती जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. पदाचे नाव कनिष्ठ कार्यकारी आहे व 19 जागा 11 पदे आहेत. नोकरी ठिकाण मुंबई आहे. शैक्षणिक पात्रता पदवी आहे. पदवी जी आहे ती कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यापैकी एकमध्ये असणं आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 28 वर्ष आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 16 ऑक्टोबर 2024 आहे. ॲप्लिकेशनची फी जी आहे ती 700 रुपये प्लस GST या ठिकाणी राहणार आहे. व सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशन उपर असताना इंटरव्ह्यू या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ICMR म्हणजेच राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था मुंबईमध्ये ज्या जागा आहेत 13 जागांसाठी भरती निघालेली आहे, ज्यामध्ये पदाचे नाव जे आहे ते प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट 1,
मेडिकल प्रोजेक्ट नर्स, एक ज्युनियर नर्स असे या ठिकाणी राहणार आहेत. एकूण जे रिक्त पदे जे आहेत त्या ठिकाणी दोन पदे आहेत. नोकरी ठिकाण मुंबई आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे ती MBBS व ANM असणं आवश्यक आहे. वेतन म्हणजेच मानधन जे आहे ते दरमहा 18,000 ते 76,000 पर्यंत त्या ठिकाणी राहणार आहे. और ना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 11 ऑक्टोबर 2024 आहे. माझगाव डॉकशिप बिल्डरमध्ये 176 जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्यामध्ये स्किल 1 IDV साठी या ठिकाणी AC रेफ्रिजरेटर मेकॅनिकच्या 2 जागा, चिपर ग्राइंडरच्या 15 जागा, कॉम्प्रेसरच्या अटेंडंटच्या या ठिकाणी 4 जागा, डिझेल कम मोटर मेकॅनिकच्या 5 जागा, ड्रायव्हरच्या 3 जागा, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरच्या 3 जागा, इलेक्ट्रिशियनच्या ठिकाणी 15 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या 4 जागा, फिटरच्या 18 जागा, हिंदी ट्रान्सलेटरच्या 1 जागा, ज्युनियर ड्राफ्टमनच्या ठिकाणी मेकॅनिकलच्या 4 जागा, ज्युनियर QC इन्स्पेक्टर मेकॅनिकलच्या 12 जागा, इंजिनियर QC इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलच्या 7 जागा, ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर सिव्हिलच्या ठिकाणी 1 जागा, मिलराईट मेकॅनिकच्या ठिकाणी 5 जागा, पेंटरच्या 1 जागा, पाईप फिटरच्या 10 जागा, रिंगरच्या 10 जागा, स्टोअरकीपरच्या 6, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरच्या 2 जागा व सेमी स्किल्ड साठी 1 साठी या ठिकाणी फायर फायटरच्या 26 जागा, सेलमेकरच्या 3 जागा, सुरक्षा सिपाई सिक्युरिटी सिपाईच्या 4 जागा या ठिकाणी आहेत. युटिलिटी हेड सेमी स्किल्डच्या 14 जागा आहेत व स्पेशल ग्रेड ID4 साठी या ठिकाणी मास्टर फर्स्ट क्लाससाठी 1 जागा आहे. वयाची अट 1 सप्टेंबर 2024 रोजी SC ST साठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली, OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. व अधिक माहितीसाठी या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती पाहू शकता. नोकरी ठिकाणी मुंबई आहे व या ठिकाणी फीस जी आहे ती जनरल OBC EW साठी 354 रुपये, SC ST PWD साठी फीस नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2024 आहे. ईस्टर्न रेल्वे भरतीमध्ये पूर्व रेल्वे 3,115 जागांसाठी भरती आहे. अप्रेंटिसशिप प्रशिक्षणार्थीची भरती आहे. शैक्षणिक पात्रता ही 50% गुणासह 10 उत्तीर्ण, ITI, फिटर, वेल्डर, मेकॅनिक एमई, मेकॅनिक डिझेल, कार्पेंटर, पेंटर, लाईनमन, वायरमन, रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, MMTT MMTMG या ठिकाणी जागा आहेत. वयाची अट जी आहे ती 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट आहे व OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरी ठिकाणी पूर्व रेल्वे आहे. फी जनरल OBC साठी या ठिकाणी 100 रुपये व SC ST PWD साठी या ठिकाणी व महिलासाठी फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 5 वाजून 7 पर्यंत आहे. JCL भरती जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 90 जागांसाठी जी भरती आहे त्यासाठी अकाउंटंटच्या ठिकाणी 23 जागा आहे. ज्युनियर असिस्टंटच्या 25 जागा आहे. ज्युनियर इन्स्पेक्टरच्या 42 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता जी आहे ती पद क्रमांक 1 साठी MCOM+5 वर्ष अनुभव किंवा BCOM+7 वर्ष अनुभव आहे. पद क्रमांक 2 साठी पदवीधर प्लस MS Word आणि MS Excel प्लस इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 3 साठी 12 उत्तीर्ण व 3 वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. जनरल OBC XL/SC साठी 250 रुपये फीस आहे. SC ST साठी PWD साठी फीस नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. AWS OST आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST नोव्हेंबर 2024 यासाठी पदव्युत्तर शिक्षक PGT साठी या ठिकाणी 50% गुणासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व BEd असणं आवश्यक आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षकसाठी TGT साठी या ठिकाणी 50% गुणासह संबंधित विषयातील पदवी व BEd असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षक PRD साठी या ठिकाणी 50% गुणासह संबंधित विषयातील पदवी BEd डिप्लोमा कोर्स असणं आवश्यक आहे. वयाची अट जी आहे ती 1 एप्रिल 2024 रोजी फ्रेशरसाठी 40 वर्षाखालील, NCERच्या TGT PRD साठी 29 वर्ष आणि PGT साठी 36 वर्ष देण्यात आलेली आहे व अनुभवीसाठी 57 वर्षाखालील असणं आवश्यक आहे. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती जनरल OBC साठी या ठिकाणी 385 आहे. SC ST साठी मी अधिक माहितीमध्ये या ठिकाणी जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 25 ऑक्टोबर 2024 रोजी आहे व प्रवेश पत्र हे 12 नोव्हेंबर 2024 रोजी मिळणार आहे. परीक्षा जी आहे ती 23, 24 आणि 25 नोव्हेंबर 2024 या ठिकाणी राहणार आहे. निकाल जो आहे तो 10 डिसेंबर 2024 लागेल. RRB NTPC भरतीमध्ये जे आहे ते भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. त्यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट जे आहे ते 8,113 जागा आहेत. कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी पदवीधरसाठी 1,736 जागा आहेत. स्टेशन मास्टर या ठिकाणी ज्याच्या शिक्षण पात्रता पदवीधर आहे त्याच्या 994 जागा आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी पदवीधरसाठी 3,144 जागा आहेत. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदवीधर व संगणकावर इंग्रजी टायपिंग व हिंदी टायपिंगमध्ये प्रावीण्यता असणे आवश्यक आहे व त्याच्या जागा आहेत 1,507. सिनियर क्लर्क लिपिकसाठी या ठिकाणी कम टायपिस्टसाठी या ठिकाणी पदवीधर संगणकावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये टायपिंग प्रावीण्यता असणं आवश्यक आहे व त्याच्या जागा 732 आहेत. वयाची अट जी आहे ती 1 जानेवारी 2025 रोजी 1836 वर्ष आहे व SC
एससी एस टी साठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे, ओबीसी साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी 500 रुपये आहे. एससी एस टी साठी, एक्सट्रासाठी, ट्रान्सजेंडर साठी, ईबीसी साठी आणि महिलांसाठी 250 रुपये फीस आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 रोजी 11:01 आहे. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठी जे आहे ते 3,445 जागा आहे. तो कमर्शियल कंपनी तिकीट क्लर्क लिपिक यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 50% 12 उत्तीर्ण आहे. ज्याच्या 2022 जागा आहेत. अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या ठिकाणी ज्याची शैक्षणिक पात्रता ही 50% 12 वितरण असणे, संगणकावर हिंदी व इंग्रजी टायपिंग येणं आवश्यक आहे. ज्याच्या जागा 361 आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या ठिकाणी 50% 12 वितरण असणं आवश्यक आहे व संगणकावर आधारित हिंदी टायपिंग व इंग्रजी टायपिंग येत असणं आवश्यक आहे व ज्याच्या जागा 990 आहेत. ट्रेन्स क्लर्क लिपिकसाठी या ठिकाणी 50% 12 वितरण असणं आवश्यक आहे व 72 त्याच्या जागा आहेत. वयाची अट आहे 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्ष. एससी साठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. ओबीसी साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. फी जी आहे ती जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी 500 रुपये आहे व एससी टी व एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर ईबीसी महिलांसाठी या ठिकाणी 250 रुपये फीस आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2024 रोजी 11:59 या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. एससी एसटी साठी जी सूट देण्यात आली होती ती वरी दिलेली आहे मी व एसएससी जीडी कॉन्स्टेबल जी भरती आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी माहिती देणार आहे. ज्यामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागा आहेत. जीडी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी ही या ठिकाणी त्याची पोस्ट आहे व अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व माझा व्हिडिओची लिंक दिलेली आहे जी की मी पहिले बनवलेला आहे. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आहे. 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष या ठिकाणी वयाची अट आहे. व एसएसटी साठी 5 वर्ष सूट आहे. ओबीसी साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोबर 2024 आहे. परीक्षा जी आहे ती सीबीटी जानेवारी व फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. हे अशा प्रकारची मी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व त्याचे मी प्रत्येक भरतीचे जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तर त्या सर्वात आपण अधिक माहिती पाहू शकता. अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स फ्रेंड्स.